निसर्ग वादळाचा धोका सिंधुदुर्गाचा रेटाळला असला तरी काही क्षणात हे वादळ मुंबईत जाऊन धडकणार आहेत. या संदर्भात मुंबईतली परिस्थिती नेमकी काय आहे ही आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी थेट मुंबईतून आपल्या आमच्या सोबत आहे चेतन पाटील. चेतनजी, मुंबईतली परिस्थिती काय आहे, काय सांगाल? सध्या मुंबईची परिस्थिती कोरोनाने पूर्णपणे ग्रस्त झालेलीच आहे. कोरोनामुळे मुंबईची सगळी जी लोक कंटाळून जे त्रस्त झाली आहेत गोष्टीला, आणि आता एक मुंबईवर नवं एक त्रस्त होण्यासारखं लोकांवर एक आघात झाल्यासारखं आपण बोलू शकतो की एक निसर्ग चक्रीवादळाचा एक नवा आघात आणि आलेला आहे. आणि लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली आहे. लोक काय करायचं काय नाही करायचं याची सगळ्यात मोठी भीती झालेली आहे. आणि सगळेजण स्लम एरियामध्ये राहत असल्यामुळे, मुंबईचा सगळ्यात मोठा पार्ट हा 60% तरी सगळेजण स्लम एरियामध्ये राहत असल्यामुळे स्लम एरिया लोकांनी जायचं कुठे काय करायचं याबाबत खूपच त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. सांगा, तिथले आता पाऊस सुरू आहे का किंवा वारा किती प्रमाणात वाहतोय, किती जोरात वाहतोय, किती परिस्थिती नेमकी काय आहे या चक्रीवादळाची? काल रात्रीपासून खूप सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झालेला आहे. काल रात्रीपासून खूप पाऊस सुरू झालेला आहे आणि वाराही खूप जोरजोरात सुरू झालेला आहे. लोकांचे जे वरती स्लम एरियामध्ये जे वरती पत्र्यावरती जे कपडे टाकले असतात त्यामध्ये पत्रे असतात, त्यामुळे वारा खूप असल्यामुळे लोकांना एक भीती निर्माण झालेली आहे या गोष्टीची. प्रशासनाकडून या संदर्भात कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते, त्यांना नागरिकांना कशा कोणत्या सूचना दिल्या गेल्या? प्रशासनाकडून चांगली खबरदारी घेतली जात आहे लोकांची. काल संध्याकाळपासून बीएमसी महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या दोघांकडून स्लम एरियामध्ये जे किनारपट्टीवर रजी कोळीवाड्याच्या ज्या मुंबईतील ज्या किनारपट्ट्या आहेत सगळ्याच्या किनारपट्टीतील लोकांना त्यांनी एक राहण्यासाठी स्थलांतरित केलेलं आणि राहण्यासाठी तिथे सोय केलेली आणि तिथे त्यांना घेऊन गेलेले आहेत. म्हणजे प्रशासनाकडून चांगली सोय होते आहे आणि खबरदारीही घेतली जाते आणि लोकांना आव्हान केलं जातं की तुम्ही घरात राहू नका, घरात कुलूप लावा आणि आम्ही त्यासाठी सोय केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेने सोय केली आहे, तिथे ती घेऊन येण्यासाठी आम्हाला आलेली आहे. तरी साधारण किती लोकांना स्थलांतरित केलं गेलं किंवा किती लोक त्याचा आकडा घेत आहेत प्रशासनानं दिलेल्या सोयीचा? तरी साधारणत खूप काही लोक कशाचं मान करत नाही, कारण का कोरोनाच एक संक्रमण असल्यामुळे लोक घाबरत आहेत की जर एकाच ठिकाणी ठेवलं तर मग कसं होणार काय होणार यासाठी लोक घाबरत आहेत. तरी पण आज काल रात्री परत आले होते प्रशासनाची पोलीस प्रशासन आलं होतं, त्यानंतर बीएमसी प्रशासन आलं होतं आणि त्यांनी काल रात्री घेऊन गेले अर्ध्या जणांना, पण त्यामधील ही काही लोक गेली नव्हती. मग त्यांनी आज दुपारी ते पुन्हा आले प्रशासन दोन्ही सुद्धा आणि घेऊन गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या स्पॉटमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. जसं वळी कोळीवाडचे आहेत, वळी कोळीवाड्यामधील कोळी समाज भवन आहे तिथे अर्ध्या लोकांना ठेवलेलं आहे. त्यानंतर एनएमसी आहे तिथे अर्ध्या लोकांना ठेवलं, कोणतं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अर्ध्या लोकांना ठेवलेलं आहे. आमच्या दर्शकांना तिथे दृश्य दिसू शकतात का? समोर किनारपट्टीवरची आमच्या दर्शकांना ती दृश्य दाखवा. ही समुद्र किनारपट्टी आहे आणि हा पूर्ण वारा सोसाट्याचा वारा सुटला आहे आणि त्याचबरोबर पूर्ण समुद्र पण खवळलेला पूर्णपणे दिसत आहे आणि त्यामुळे वारा असल्यामुळे लोक थोडी भीतीदायक एक वातावरण तयार झालं आहे लोकांमध्ये. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल. तुम्हीही तुमची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. धन्यवाद. परंतु या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेतच राहणार आहोत. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.